जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली यावेळी तालुका समितीनं बोगस डॉक्टरांविरुद्ध केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला ग्रामीण भागात दवाखाना सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीनं ना हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी दवाखाना सुरू करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाचं प्रमाणपत्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवावं असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष रंगे यांनी आहे त्यावेळेला अंबरनाथ भिवंडी शहापूर कल्याण मुरबाड तालुक्यातील बोगस डॉक्टरांसंबंधी करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना पोलीस विभागानं तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते संरक्षण देण्याची सूचना डॉक्टर रेगे यांनी यावेळी केली आहे ठाणे जिल्ह्यातील आत्तापर्यंत अंबरनाथ भिवंडी शहापूर कल्याण मुरबाड या पाच तालुक्यांमध्ये ऑक्टोबर अखेरपर्यंत सदतीस बोगस डॉक्टर आढळून आले असून त्यातील एकतीस बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यातील एकतीस प्रकरणं ही न्यायप्रविष्ट असून तीस बोगस डॉक्टरांनी व्यवसाय बंद केल्याची माहिती यावेळी देण्यात आली सध्या तालुक्यात एकही बोगस डॉक्टर कार्यान्वित नसल्याचं बैठकीत सांगण्यात आलं बोगस डॉक्टरांना व्यवसाय सुरू करण्यापासून रोखण्यासाठी ग्रामीण भागात दवाखाना सुरू करण्याची परवानगी देताना ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित डॉक्टरची शैक्षणिक अर्हता आणि अन्य कागदपत्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासण्यासाठी पाठवावेत अशा स्वरूपाचं पत्र संबंधित यंत्रणांना देण्यात येईल असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रेगे यांनी सांगितलं बैठकीला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोषी शिंदे अन्न आणि औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त हाप्पेकर आणि तालुका आरोग्याधिकारी उपस्थित होते